नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून सी टी ई टी पेपर सेकंड मॅथमॅटिक्स या विषयावरचे काही नमुना प्रश्न पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया सॅम्पल क्वेश्चन्स ऑफ सी टी ई टी पेपर सेकंड मॅथमॅटिक्स मी ह्या ठिकाणी दोन भाषेत प्रश्न दिलेले आहेत इंग्रजी आणि मराठी ॲक्च्युअली सी टी ई टी परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी ह्या माध्यमातून असते पण तुम्हाला प्रश्न समजावेत आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांमधून हा व्हिडिओ मी बनविलेला आहे पहिला प्रश्न असा आहे टू टीच द पायथ्यागोरस थेरम अ टीचर हॅज डिस्ट्रीब्युटेड अ सीट ऑन विच फोर राईट अँगल्ड ट्रँगल्स वेअर ड्रॉन

अ उद्गामी पद्धती ब अवगामी पद्धती क व्याख्यान पद्धती ड प्रयोगशाले पद्धती तर या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवातीला उदाहरणं दिली जातात आणि त्याच्यातून नियम तयार करायला सांगितला जातो त्यावेळेस इंडक्टिव मेथड किंवा उद्गामी पद्धतीचा वापर होतो मग उद्गामी पद्धतीचा पर्याय का बघा आहे अ उद्गामी पद्धत ए इंडक्टिव मेथड तर the... या ठिकाणी शिक्षकांनी इंडक्टिव्ह मेथड उद्गामी पद्धतीचा वापर केला आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न वेन इंट्रोड्युसिंग मेन्सुरेशन अ टीचर राईट्स ऑल द फॉर्म्युले ऑन द बोर्ड बिफोर प्रोसिडिंग फर्दर दिस रिफ्लेक्ट्स दॅट शी इज फॉलोइंग द ए इंडक्टिव्ह अप्रोच बी डिडक्टिव्ह अप्रोच सी एक्सपिरिमेंटल अप्रोच डी प्रॅक्टिकल अप्रोच महत्त्वमापनाची ओळख करून देताना शिकवण्यापूर्वी शिक्षिका सर्व सूत्रे फलकावर लिहिते यावरून दिसून येते की ती वापर करीत आहे उद्गामी दृष्टिकोनाचा अ अवगामी दृष्टिकोनाचा क प्रायोगिक दृष्टिकोनाचा ड प्रात्यक्षिक दृष्टिकोनाचा ज्यावेळेस सुरुवातीला सूत्र किंवा नियम दिले जातात आणि त्यावरून उदाहरणं सोडून घेतली जातात त्यावेळेस तो ॲप्रोच असतो अवगामी त्यालाच अवगामी पद्धत किंवा अवगामी दृष्टिकोन असं म्हणतो म्हणून ब अवगामी दृष्टिकोनाचा बी डिडक्टिव्ह ॲप्रोच त्याच्यानंतर तिसरा प्रश्न द पर्पज ऑफ अ डायग्नॉस्टिक टेस्ट इन मॅथमॅटिक्स इज डायडॅश ए टू गिव फीडबॅक टू द पॅरेंट्स बी टू फिल द प्रोग्रेस रिपोर्ट सी टू प्लॅन द क्वेश्चन पेपर फॉर द इन्टर्म एक्झामिनेशन डी टू नो द गॅप्स इन चिल्ड्रन्स अंडरस्टँडिंग गणितातील नैदानिक चाचणीचा उद्देश आहे अ पालकांना प्रत्यावरण देणे ब प्रगती पुस्तक वर्णे क सत्रांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे नियोजन करणे ड मुलांच्या आकलनातील फरक जाणून घेणे तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड मुलांच्या आकलनातील फरक जाणून घेणे डी टू नो द गॅप्स इन चिल्ड्रन्स अंडरस्टँडिंग तर दैनादिक कसोटीचा उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत किंवा आकलनामध्ये काय कमतरता आहेत हे जाणून घेणे पण ड त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न एरर्स प्ले अ क्रुशियल रोल इन लर्निंग ऑफ मॅथमॅटिक्स दिस स्टेटमेंट इज डॅश ए ट्रू बिकॉज errors reflect thinking of थिंकिंग ऑफ चाइल्ड बी फॉल्स बिकॉज exact. C true because सी ट्रू बिकॉज about the फीडबॅक अबाउट द मार्क्स दे फॉल्स बिकॉज occur due ड्यू टू गणित शिकवण्यात चुका महत्वाची भूमिका बजावतात हे विधान डॅडॅश असत्य कारण चुका मुलांचे विचार प्रतिबिंबित करतात ब असत्य कारण गणित अचूक आहे क का सत्य कारण चुका त्यांनी मिळविलेल्या गुणांबाबत प्रत्यावरण देतात ड असत्य कारण निष्काळजीपणामुळे चुका होतात तर या ठिकाणी हे जे विधान आहे हे विधान करेक्ट आहे सत्य आहे कारण चुका ज्या असतात त्या मुलांचे विचार दाखवत असतात किंवा प्रतिबिंबित करीत असतात म्हणून अपर्याबरोबर आहे सत्य कारण चुका मुलांचे विचार प्रतिबिंबित करतात ए ट्रू बिकॉज एरर्स रिफ्लेक्ट द थिंकिंग ऑफ चाइल्ड म्हणून चुका होत आहेत म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रागवणं आवश्यक नाही आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न इन अ मिटिंग फोर बाय फो ट्वेंटी फाईव्ह ऑफ द मेंबर्स वेअर फिमेल व्हॉट पर्सेंट ऑफ द मेंबर्स वाज धिस ए ट्वेंटी फोर पर्सेंट बी सिक्स्टीन पर्सेंट सी फोर पर्सेंट डी फोर्टी पर्सेंट एका सभेत चार छेद पंचवीस सदस्य ह्या महिला आहेत तर ह्या सदस्यांची टक्केवारी किती ए चोवीस टक्के बी सोळा टक्के जी सी चार टक्के डी चाळीस टक्के तर ह्याचं सोल्युशन सोपं आहे ज्यावेळेस अपूर्णांकाचं आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं असतं त्यावेळेस त्याला शंभरने गुणायचं इथे शंभरने गुणलेले पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शं शंभर चाळीस चोक सोळा तर सोळा टक्के त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर सोळा टक्के आहे पहा बी सोळा टक्के इथं सुद्धा आहे बी सोळा टक्के म्हणजे सदस्य ज्या आहेत महिला सदस्य त्या सोळा टक्के आहेत आणि अपूर्णांकामध्ये चारशे पंचवीस आहे जर इथे जर पुरुषांची टक्केवारी विचारली असती तर सोळा टक्के शंभरमधून वजा केली असते चौऱ्याऐंशी टक्के उत्तर आलं असतं असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर सहावा प्रश्न हा घातांकित संख्येवरचा प्रश्नही पहा इफ फाय बाय सेवन इज पॉवर फोर इन टू फाय वाय सेवन इट्स पॉवर मायनस थ्री इक्वल टू फाईव्ह बाय सेवन इट्स पॉवर फाय एक्स मायनस टू देन एक्स इज ए टू बाय फाईव्ह बी थ्री बाय फाईव्ह सी फोर बाय फाईव्ह डी वन बाय फायव्ह जर पाच छेद सातचा घातांक चार गुणिले पाच छेद सातचा घातांक मायनस तीन इक्वल टू किंवा बरोबर पाच छेद सातचा घातांक फाईव्ह एक्स मायनस टू तर एक्स बरोबर किती ए दोनशे पाच बी तीनशेत पाच ब तीनशेत पाच तीन क चारशेत पाच आणि ड एक शेत पाच आता ज्यावेळेस घातांकित संख्ये गुणाकारात जे असतो तर घातांकित संख्येचा पाया जर समान असेल तसं आता फायव्ह बाय सेवन फाय बाय सेवन सगळेसारखे आहेत म्हणजे या ठिकाणी गुणाकारात बेरीज होते जर इकडची बेरीज झाली घातांकाची तर ती इकडच्या घातांकित संख्येच्या म्हणजे घातांकाच्या बरोबरीला असणार म्हणून मी फक्त घातांकाची बेरीज त्या ठिकाणी घेतली पहा फोर इकडचा घातांक घेतला इकडचा घातांक प्लस मायनस थ्री घेतला इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस टू घेतला तर ह्या ठिकाणी चार अधिक मायनस तीन म्हणजे एक आला आणि इकडे फायू एक्स मायनस टू हा मायनस दोन इकडे गेला तर प्लस टू झाला फायू एक्स इक्वल टू वन प्लस टू इक्वल टू फायू एक्स इक्वल टू थ्री म्हणजेच एक्स इक्वल टू थ्री बाय फाईव्ह त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे या ठिकाणी मग थ्री बाय फायव आहे का बघा तर ब पर्याय बी पर्याय थ्री बाय फायू ब पर्याय थ्री बाय फायू तर एक्सची किंमत कि किती असणार तीनशे पाच त्याच्यानंतर सहावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग मे नॉट लीड टू प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स ए गिविंग ड्युटीज टू टीचर्स इन इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज बी एनहासिंग टीचर्स नॉलेज थ्रू सेमिनार्स अँड कॉन्फरन्सेस सी गेटिंग टीचर्स इन्व्हॉल्वड इन व्हेरियस मॅथमॅटिक्स क्लब्स अँड इंटर युनिव्हर्सिटी ॲक्टिव्हिटीज डी टाइमली इन सर्विस ट्रेनिंग प्रोग्राम्स टू हेल्प टीचर्स अपग्रेड देअर पेडेगॉगी मराठीमध्ये असं आहे खालीलपैकी कशामुळे शिक्षकांचा व्यावसायिक विकास होऊ शकत नाही अ धोरणांच्या अंमलबजावणीची कामे शिक्षकांना देणे व परिसंवाद आणि चर्चासत्राद्वारे शिक्षकांचे ज्ञान वाढविणे क विविध गणित मंडळांच्या व आंतरविद्यापीठ कार्यक्रमांमध्ये शिक्षकांना सहभागी करून घेणे द वेळोवेळी शिक्षकांना अध्यापनशास्त्राच्या ज्ञानात सुधारणा करण्यासाठी अंतर्गत सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे तर याच्यामध्ये पर्यायामध्ये जर पाहिलं तर परिसंवाद आहे चर्चासत्र आहेत चर्चा तर हे दोन्ही जे आहेत परिसंवाद आणि चर्चासत्र शिक्षकाच्या व्यावसायिक विकासासाठी उपयुक्त आहेत त्याच्यानंतर आंतरविद्यापीठ कार्यक्रमांमध्ये किंवा गणित मंडळामध्ये जर भाग घेतला तर त्याच्यामुळे सुद्धा व्यावसायिक विकास होतो आणि अध्यापनशास्त्राच्या ज्ञानात सुधारणा करण्यासाठी जे सेवा प्रशिक्षण कार्यक्रम इन सर्व्हिस प्रोग्राम्स घेतले जातात त्याच्यामुळे सुद्धा शिक्षकाचा व्यावसायिक विकास होतो फक्त पर्याय एक जो आहे की धोरणांच्या अंमलबजावणीची कामे शिक्षकांना देणे हे मात्र त्या ठिकाणी चुकीचं आहे व्यावसायिक विकास त्याच्यामुळे घडत नाही जसं आता त्या ठिकाणी शिक्षकांना जनगणनेची कामं लावली जातात शिक्षकांना मतदार याद्या तयार करायला लावल्या जातात तर हे जरा चुकीचं चुकी आहे तर ह्या धोरणांची अंमलबजावणीची कामं शिक्षकांना देणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांचा व्यावसायिक विकास होऊ शकत नाही त्याच्यानंतर सातवा जो प्रश्न आहे तो गणितावरचा आधारित आहे वन फॅक्टर ऑफ एक्सचा पॉवर फोर प्लस वन फॅक्टर ऑफ एक्स टू द पावर फोर प्लस एक्स टू द पावर टू प्लस वन इज ए एक्स स्क्वेअर प्लस वन बी एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन सी एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन आणि डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस आपलं मायनस वन तर एक्सचा घातांक चार अधिक एक्स वर्ग अधिक वनचा एक अवयव आहे एक्स वर्ग अधिक एक ब एक्स वर्ग मायनस एक्स अधिक एक क एक्स वर्ग अधिक एक्स मायनस एक ड एक्स वर्ग मायनस एक्स मायनस वन तर आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे समीकरण आहे हे वर्ग समीकरण आहे आता मी एक्सचा पॉवर फोर प्लस एक्स स्क्वेअर प्लस वन याला मी असं लिहू शकतो की इथे मी एक्स स्क्वेअर वाढवला एक एक्स स्क्वेअर वाढवला एक मायनस केला म्हणजे एक्स स्क्वेअर वाढवला तर तो टू एक्स वर्ग झाला आणि इकडे वजा केला म्हणजे समीकरण सारखंच राहील पण हा एक्सचा जो पावर पॉवर फोर आहे त्याला मी असं लिहू शकतो एक्सचा पॉवर टू त्याच्या कंसाचा पॉवर टू प्लस टू एक्स वर्ग प्लस वन मायनस एक्स वर्ग आता हा जो भाग आहे एवढा हा ए अधिक बी कंसाचा वर्ग ह्या पद्धतीने कशाचा वर्ग येईल एक्स वर्ग प्लस वन त्या कंसाचा वर्गाचा विस्तार असेल तो म्हणून ह्या विस्ताराचं मी थोडक्यात रूपांतर काय केलं एक्स वर्ग प्लस वन त्याला कंसाचा वर्ग आणि मायनस एक्स वर्ग तात हे जे आलं सूत्र हे जे सूत्र आलं आहे हे ए वर्ग मायनस बी वर्गसारखं दिसतंय आता इथे पाय ए वर्ग मायनस बी वर्ग तर ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर काय ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी म्हणजे आता हा वर्ग आहे हा सुद्धा वर्ग आहे तर याची बेरीज कशी घेतली एक्स वर्ग प्लस वन प्लस एक्स एका कंसात आणि एक्स वर्ग प्लस वन मायनस एक्स तर आता हा जो दुसरा भाग आहे दुसरा अवयव आहे एक्स वर्ग प्लस वन मायनस एक्स याला मी असं लिहू शकतो मायनस एक्स इकडे घेतला एक्स वर्ग मायनस एक्स प्लस वन तर हा अवयव त्या ठिकाणी आहे का बघा एक्स वर्ग मायनस एक्स प्लस वन तर आपल्याला समीकरणामध्ये ब पर्याय त्या ठिकाणी दिसतोय एक्स वर्ग मायनस एक्स प्लस वन तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलं त्याच्यानंतर आठवा जो प्रश्न आहे तो आहे सिलेंडरवरचा वृत्तचित्तीवरचा The curved surface area of a right circular cylinder of base radius three cm is ninety four cm square. The volume in centimetre cube of cylinder is dash. Take pi equal to three point one four. A one forty one one hundred forty one point three. B one hundred twenty five point six. One hundred thirteen point zero four. D one hundred thirty eight point six. Ten centimetre trijas lake असलेल्या एका वृत्तचित्तेचे वक्र पृष्ठफळ चौऱ्याण्णव पॉईंट टू सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर त्या वृत्तचित्तेचे सेंटीमीटर क्यूबमध्ये घनफळ असेल डायडॅश असेल किंमत पाय बरोबर तीन पॉईंट एक चार घ्या ए अ जो पर्याय एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन ब एकशे पंचवीस पॉईंट सहा क एकशे तेरा पॉईंट झिरो चार आणि ड आहे एकशे अडोतीस पॉईंट सहा आता वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ बरोबर हे सूत्र आहे टू पाय आर एच आणि घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच ही वृत्तचित्ती आहे तर आपण याच्यामध्ये किमती टाकूया तर आता वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर टू पाय आर एच याच्यामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट टू इकडे टाकलं टू इंटू थ्री पॉईंट फोर वन फोर थ्री इंटू एच तर आता एचबरोबर आपल्याला किंमत काढावी लागली तर या ठिकाणी चौऱ्याण्णव पॉईंट दोन आहे त्याला भागिले तीन आहेत तर तीनने भाग दिला तर एकतीस पॉईंट चार झालं तर एकतीस पॉईंट चारमधला झिरो त्या ठिकाणी वाढवला इथे आणि हे जी दशांश दशांश उडवला तर एकतीस चाळीस आणि तीनशे चौदा भागीले आलं तर तीनशे चौदा एक चौदा तीनशे चौदा एक चौदा आणि झिरो तर एचबरोबर काय आलं दहा भागिले दोन आलं तर दोनने भाग दिला तर पाच सेंटीमीटर हाईट किती आली पाच सेंटीमीटर मग आता ही हाईट या वृत्तचित् वृत्तचित्तीच्या घनफळाच्या सूत्रामध्ये टाका आर स्क्वेअर एच थ्री पॉईंट वन फोर इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे थ्री स्क्वेअर आणि फाईव्ह आता या ठिकाणी मी काय केलं पाच एक पंधरा इकडे घेतलं एक तीन इकडे घेतला आणि गुणाकार केला तीनने याला तीन पॉईंट एक चारला गुणाकार केला तर तीनने गुणाकार केल्यानंतर नाईन पॉईंट फोर टू आलं आणि इकडे पंधरा आलं पंधराने याला गुणाकार केला तर एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन झिरो सेंटीमीटर क्यूब म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ किती आलं एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन सेंटीमीटर क्यूब पर्यायामध्ये आहे पहिला पर्याय आहे तर पहिला पर्याय ए एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन आणि एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन या ठिकाणी दिलेले सेंटीमीटर क्यूबमध्ये पहा इथं दिलेले आहे सेंटीमीटर क्यूबमध्ये सेंटीमीटर क्यूबमध्ये त्या ठिकाणी आहे का बघा त्याच्यानंतर नववा प्रश्न इफ एक्स इज ऍडेड टू इच फोर्टीन ट्वेल्व थर्टी फोर अँड थर्टी द नंबर इन दिस ऑर्डर आर इन प्रपोर्शन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट ट्वेल एक्स प्लस नाईन ए नाईन बी एलेवन सी थर्टीन डी एट जर एक्स हा चौदा बारा चौतीस आणि तीस या प्रत्येक संख्येमध्ये मिळवल्या तर मिळणाऱ्या संख्या या प्रमाणात येतात तर वर्गमुळात बारा एक्स अधिक नऊची किंमत किती न ए नऊ ब अकरा क तेरा द आठ तर आता ह्या संख्या आहेत पहा चौदा बारा चौतीस आणि तीस यांच्यामध्ये एक्स ही संख्या मिळवली तर चौदा अधिक एक्स बारा अधिक एक्स चौतीस अधिक एक्स तीस अधिक एक्स आता हे चारही संख्या प्रमाणात असेल तर हे सूत्र वापरायचं अंत्यपदांचा गुणाकार बरोबर हो मध्यपदांचा गुणाकार मग अंत्यपद म्हणजे टोकाकडची पदं चौदा अधिक एक्स तीस अधिक एक्स टोकाकडच्या संख्ये घेतल्या आणि मग मधल्या संख्येचा गुणाकार बारा अधिक एक्स चौतीस अधिक एक्स यांचा गुणाकार केला तर गुणाकारामध्ये एक्स वर्ग आणि एक्स वर्ग इकडचा कटला त्याच्यानंतर ह्या चौदा एक्स आणि तीस एक्सी चौवेचाळीस एक्स चारशे वीसला चारशे वीस चारशे आठला चारशे आठ राहिले आणि याचे बारा एक्स आणि चौतीस एक्सी शेहेचाळीस एक्स बेरीज त्या ठिकाणी आले मात हे समीकरण सोडून घेतलं शेहेचाळीस एक्स मायनस चौवेचाळीस एक्स चारशे वीस मायनस चारशे आठ तर दोन एक्सबरोबर बारा एक्सबरोबर बारा भागिले दोन बरोबर सहा एक्सबरोबर किती आलं सहा आलं मग सहाची किंमत ह्या अंडर रूपच्या याच्यात ठेवली तर बारा गुणिले सहा बारसकम बहात्तर अधिक नऊ एक्क्याऐंशी वर्गमुळात एक्क्याऐंशी कशाचं वर्गमुळे आपला एक्क्याऐंशी कशाचा वर्ग आहे नऊचा तर वर्गमूळ काही नऊ गुणिल नऊ बरोबर नऊ तर किंमत किती आली नऊ तर या ठिकाणी नऊ पर्याय आहे ए बरोबर नऊ आहे नऊ एक्सची किंमत किती आली नऊ दहावा प्रश्न दहावा प्रश्न काय पहा ट्रॅपिझमचा आहे इन ट्रॅपिझम पी क्यू आर एस पी क्यू परपेंड पी क्यू पॅरल टू एस आर अँड रेशो ऑफ पी क्यू टू एस आर इज थ्री एस टू इफ द एरिया ऑफ द ट्रॅपिझम इज फोर हंड्रेड एटी सेंटीमीटर स्क्वेअर अँड द डिस्टन्स बिट्वीन पी क्यू अँड एस आर इज ट्वेल्व सेंटीमीटर दन द लेंथ ऑफ एस आर इज ए ट्वेंटी फोर सेंटीमीटर बी थर्टी टू सेंटीमीटर सी थर्टी सिक्स सेंटीमीटर डी फोर्टी एट सेंटीमीटर पी क्यू आर एस या संलंब चौकोनात पी क्यू समांतर एस आर व पी क्यूचे एस आर सी गुणोत्तर आहेत तीन जसे दोन जर ह्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चारशे ऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर असून पी क्यू आणि एस आरमधील अंतर बारा सेंटीमीटर आहे तर बाजू एस आरची लांबी आहे अ चोवीस सेंटीमीटर ब थर्ट बत्तीस सेंटीमीटर क छत्तीस सेंटीमीटर ड अठ्ठेचाळीस सेंटीमीटर तर ट्रॅपिजम म्हटल्यानंतर समलंब चौकोन तर असा मी समलंब चौकोन घेतला आहे पी क्यू आर एस हा ए आणि बी तर ए आणि बीचं गुणोत्तर तीन जसे दोन आहे आता एरिया ऑफ ट्रॅपिझम बरोबर वन बाय टू एच इन ब्रॅकेट ए प्लस बी म्हणजे समांतर बाजूंची बेरीज या ठिकाणी घेतली ए प्लस बी तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ वन बाय टू इन्टू हाईट हाईट म्हणजे उंची ए प्लस बी म्हणजे समांतर बाजूंची बेरीज तर आता इथे किमती टाकल्या आता समजा ए बरोबर थ्री एक्स आणि बी बरोबर टू एक्स म्हणजे तीन जसे दोनही गुणोत्तर म्हणून थ्री एक्स मोठी बाजू टू एक्स लहान बाजू तर आता एस आर जी आहे ती लहान आहे म्हणून टू एक्स घेतलं ते तर याच्यामध्ये टाकलं किमती वन बाय टू इन्टू हाईट किती अंतर बारा सेंटीमीटर म्हणजे हाईट बारा थ्री एक्स प्लस टू एक्स म्हणजे पाच एक्स आलं दोनने याला भाग्य दिलं बाराला सहा आलं आणि चारशे ऐंशीला सहा गुणिले पाच त्या ठिकाणी भागीले गेले तर भागाकार केला तर एक्सबरोबर सोळा आलं तर आपल्याला एस आरची किंमत पाहिजे बी एस आर बरोबर बी इक्वल टू टू एक्स सोळा त्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी टाकलं सोळा दोन्ही बत्तीस सेंटीमीटर म्हणजे एस आरची बाजू ही बत्तीस सेंटीमीटर आहे या ठिकाणी पहा बी बत्तीस सेंटीमीटर बी बत्तीस सेंटी तर अशा प्रकारे आज आपण गणितावरचे काही नमुना प्रश्न पाहिले धन्यवाद बेस्ट ऑफ लक सबस्क्राईब करा आणि शेअर करा चॅनलला भेट द्या मिलिंद कुमार जोशी या चॅनलला भेट देऊन अनेक व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतील